तर नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो आजच्या वेळी आपण न्यू स्पेशल कन्सेप्टमध्ये बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या वेळी आपण बनवला ते म्हणजे कॅपकट ॲप्लिकेशनवरून, तर त्यामुळे कम्प्लीट बघून नक्की बनवा. तर चला मित्रांनो आजच्या वेळेला आपण सुरुवात करूया. तर पहिले VPN कनेक्ट करून घ्या, त्यानंतर कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून टाका. तर ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट आयकॉन क्लिक करा. क्लिक केल्यानंतर जो तुमचा एक मॉडेलची इमेज आली ते सिलेक्ट करून घ्या. तर या पद्धतीने एक मॉडेलची इमेज मी सिलेक्ट केला आहे, जे पुढचं नाव आहे कॅपकटचं ब्लॅक कलरचं, त्याच्यावर क्लिक करून त्याला डिलीट करून टाका. आता त्या मॉडेलची इमेजला पूर्ण लेअरला झूम करून घ्या. अशापर्यंत तुम्हाला ती लेअर दिसून जाईल एकदम बघू शकता 3 सेकंदापर्यंत. तर त्या मॉडेलची इमेजवर क्लिक करायचं. इथं तुम्हाला इथं आता हा फोटो एकदम आपला 9.16 याला पूर्ण फिल करून टाकत चाला. इथं रेटेचा ऑप्शन आहे ना, ती साईज आहे 9.16, इथं सिलेक्ट करून इथं येस म्हणा. फोटो जर तुमचा अशापर्यंत कमी असेल इथं या पद्धतीने, तर त्याला इथं तुम्ही डायरेक्ट फिल करून टाका. या अशा पद्धतीने फिल केल्यानंतर मॉडेलची इमेज क्लिक करा. पुढे या नॉर्मली इथं स्प्लाईट नावाचं ऑप्शन भेटेल खाली, ते स्प्लाईट नावाच्या ऑप्शनवर मारित चला. नॉर्मली पुढे येत चाला आणि इथं स्प्लाईट मारित चाला. अशा पद्धतीने आपल्याला एक फास्ट व्हिडिओ बनवायचा आहे भावानो. तर असं तुम्हाला घ्यायचं ते म्हणजे डायरेक्ट 3 सेकंदापर्यंत करून तुम्हाला स्टार्टिंगला डेमोसाठी दाखवत आहे. अशापर्यंत तुम्ही घेतले मारून तर तुम्हाला असं करून घ्यायचं ते म्हणजे डायरेक्ट 3 सेकंदापर्यंत. एवढं केल्यानंतर पहिले इमेज हाय तसा ठेवा, त्यापुढची इमेज सर्व इमेज चेंज करा. ते चेंज करण्यासाठी 2 नंबरची इमेजवर क्लिक करायचं. खाली एक रिप्लेसचा ऑप्शन भेटेल तुम्हाला बघू शकता. डुप्लिकेटच्या साठी रिप्लेस नावाचा ऑप्शन क्लिक करा, गॅलरी ओपन होऊन जाईल. तिथून तुम्ही इमेज सर्व इथं अशापर्यंत चेंज करू शकता. तर बघू शकता इथं तुम्हाला सर्व इमेज अशापर्यंत तुम्हाला चेंज करून घ्यायची, ते म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत. एवढं चेंज केल्यानंतर वर सेटिंगमध्ये या, फेमरेट सेट करा, कोडेट हाय करा, डायरेक्ट व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. एक्सपोर्ट केल्यानंतर परत न्यू प्रोजेक्टमध्ये या, जो आपण व्हिडिओ इथे एक्सपोर्ट केला होता त्याला परत इथं ॲड करून घ्या. तर ॲड केल्यानंतर तो अशापर्यंत तुम्हाला दिसून जाईल बघू शकता. तर एवढं केल्यानंतर जे पुढचं नाव आहे परत कॅपकटचं त्याला डिलीट करून टाका. तर त्या व्हिडिओ क्लिक करा, स्पीडमध्ये जा, 2 नंबरला स्पीडचं ऑप्शन भेटेल. नॉर्मलमध्ये किंवा आपली ऑलरेडी असेल 1 तर तिला 2 करून टाका. पुढं घ्या थोडं आपल्या अजून स्पीड करायचं त्या व्हिडिओला. 2 केल्यानंतर इथे येस म्हणा, बॅक घ्या. खाली एक डुप्लिकेटचं ऑप्शन भेटेल तुम्हाला, स्क्रोल डाऊन करा त्या लेअरला, त्या व्हिडिओला परत डुप्लिकेट करून टाका. अशा म्हणजे आपल्याला 2 व्हिडिओ बुक करायचे. तर अशा म्हणून तुम्ही बघू शकते अशा म्हणजे दिसून जाईल. परत हा व्हिडिओ इथं सेटिंगमध्ये परत फेमरेट सॉर्ट कोडेट हाय डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर एक्सपोर्ट केल्यानंतर न्यू प्रोजेक्टमध्ये या, जो तुम्हाला स्टार्टिंगला एक मॉडेलची इमेज मेन ठेवायचा त्याला इथे सिलेक्ट करून घ्या. हा एक मॉडेलची इमेज मी घेतला आहे, इथे त्याला ॲड म्हणतो. तर रेटिओमध्ये जातो, तर रेटिओमध्ये गेल्यानंतर 9.16 इथे साईज सिलेक्ट करून घेतो आणि इथे येस म्हणतो. साईज सिलेक्ट केल्यानंतर 52 ते पुढचं नाव परत त्याला डिलीट करून टाक कॅपकटचं. तर एवढं केल्यानंतर त्या फोटोवर क्लिक करा, फोटो इथे झूम करून घ्या. मिडियमला सेट केला, फोटोच्याच खाली तुम्हाला एक ॲड होतो ऑप्शन, तिथं जा. मी तुम्हाला जे सॉन्ग गेलं ते सॉन्ग ॲड करून घ्या. तर असे पण घेतलंय सॉन्ग, वॉरची इमेज क्लिक करा, त्याला सॉन्गपर्यंत घेऊन टाका. अशा पद्धतीने पुढचा पार्ट इथून कमी करून टाका. एवढं केल्यानंतर तुम्हाला बीट आणि इफेक्ट सर्व कसे काय लावायचे तुम्हाला ते सर्व सांगून देतो. तर बघू शकता भावनो, तर आता बीट, तर आता तुम्हाला पहिलं बीट सांगतो मी कुठं लावा. तर आता बघू शकता इथं डायरेक्ट तुम्हाला बघू शकता 7 सेकंद राहायचं कम्प्लीट. तर 7 सेकंद राहिल्यानंतर इथं रेस्ट बघू शकते, इथं कशी आपली कमी जास्त, इथं डायरेक्ट इथून स्टार्टिंगपासून डायरेक्ट प्लेन आहे. म्हणजे तिथं 7 सेकंद राहते, तिथे एक बीट लाव पहिलं. तर बीट लावण्यासाठी मॉडेलची इमेज क्लिक करायचं आणि इथं 1 नंबरला स्प्लाईट नावाचा ऑप्शन दे, त्याच्यावर क्लिक करून टाक. म्हणजे तुमचं तिथं पहिलं बीट लागलं. तर पहिलं बीट तुमचं 7 सेकंदवर लावा. 7 सेकंदवर लावल्यानंतर तुमच्या मॉडेलची इमेज क्लिक करायचं. बेसिक नावाच्या ऑप्शनमध्ये या, खाली बेसिक नावाचं ऑप्शन भेटेल तुम्हाला. बेसिकमध्ये या, त्याची पोझिशन बघू शकता, पूर्ण इकडे घेऊन टाका. म्हणजे मॉडेलची इमेज इकडे असा असेल या पद्धतीने तुमचा, तर डायरेक्ट तो इकडे घेऊन टाका. एवढं केल्यानंतर इथं कीचं ऑप्शन मारा, इथे प्लसची असेल ती मायनस करून टाका भावानं.
की मायनस करून टाका आणि डायरेक्ट तुम्हाला यायचं ते म्हणजे डायरेक्ट 7 सेकंदवर आपल्या इथपर्यंत. मग बेसिक नावाच्या ऑप्शनमध्ये जा आणि त्या फोटो इकडे घेऊन टाका, ॲटोमॅटिक आपलं एक ॲनिमेशन लागून जाईल. इथे येस म्हणतो बघू शकता, या पण तुम्हाला एक ॲनिमेशन लागून जाईल. एवढं केल्यानंतर आता बघू शकता आता नॉर्मल पुढे व्हिडिओच्या तिथं पहिलं बीट लावा. 2 नंबरचं बीट आपलं असेल ते म्हणजे 2 सेकंद, 3 नंबरचं बीट आपलं 5 सेकंद, 4 नंबरचं बीट 6 सेकंद, 5 नंबरचं बीट 7 सेकंद, 6 नंबरचं बीट 9 सेकंद, 7 नंबरचं बीट 10 सेकंद, 8 नंबरचं बीट 11 सेकंद, 9 नंबरचं बीट 13 सेकंद, 10 नंबरचं बीट 14 सेकंद, 11 नंबरचं बीट 15 सेकंद, 12 नंबरचं बीट 16 सेकंद, 13 नंबरचं बीट 17 सेकंद, 14 नंबरचं बीट 18 सेकंड, आणि व्हिडिओच्या लास्टचं बीट म्हणजे आपलं 19 सेकंद. हे आपण तुम्हाला बीट सांगून दिले. आता व्हाईट बीट पाहिल्या, व्हाईट बीट क्लिक करा. व्हाईट बीट क्लिक केल्यानंतर इथं लाईट फ्लॅश ना तुम्हाला एक इफेक्ट भेटेल, फ्लॅश म्हणून लाईट लाईट इफेक्टमध्ये तुम्हाला एक फ्लॅश म्हणून इफेक्ट आहे. साईज एकदम 0 ठेवणे ती येस म्हणा. तर बघू शकता प्रत्येक जेवढी जेवढी व्हाईट बीट आहे 2 नंबरच्या व्हाईट बीटला फ्लॅश लावा. बघू शकता पहिले 3 नंबरची व्हाईट बीट आहे तिच्यावर क्लिक करा. इथं लाईट इफेक्टमध्ये येऊन तर ग्लिचमध्ये या, ग्लिचमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे स्ट्रोप टू ना ते फिट भेटेल. साईज 0.5 सेकंड ठेवणे ती येस म्हणा. तेवढे केल्यानंतर परत यायचे तुम्हाला 8 सेकंदवर. परत तिथं सुद्धा तुम्हाला फ्लॅशमध्ये आल्यानंतर तर बघू शकता लाईट इफेक्टमध्ये येऊन फ्लॅशमध्ये फ्लॅश सिलेक्ट करा, 0.7 सेकंद साईज ठेवणे ती येस म्हणा. त्यानंतर बघू शकता इथं 10 सेकंदापासून तर सर्व फ्लॅश चालवते या पद्धतीने. फ्लूड लाईटवाला आपली तर फ्लॅश आहे, फ्लॅशला सिलेक्ट करून साईज एकदम फुल ठेवणे ती येस म्हणा. त्याच्यापुढे सर्व व्हाईट बीट ठेवा, सर्वांना फ्लॅशनाचे फिट लावायचा शेवटपर्यंत. एवढं केल्यानंतर आता ही बघू शकता तुम्हाला ॲनिमेशन दाखवून देतो भावांना. तर आपले ॲनिमेशन कुठं कुठं आता तर इथं बघू शकता 11 सेकंदाची इमेज क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये जा, कॉम्बोमध्ये या. तिथं तुम्हाला झुम्बर नावाचा इथे ॲनिमेशन सिलेक्ट करून इथे येस म्हणा. त्यापुढं बघू शकता त्यापुढं सर्व ॲनिमेशन दाखवून देतो. इथं बघू शकता 13 सेकंदाची इमेज ॲनिमेशनमध्ये जा, कॉम्बोमध्ये या. तिथं तुम्हाला इनमध्ये येऊन सिंग बॉटम नावाचं इफेक्ट भेटेल, त्याला सिलेक्ट करून साईज फुल ठेवा. त्यापुढची याला लगेच शेक 3 लावायचा, परत त्यापुढे स्विंग बॉटम, परत त्यापुढे शेक 3, परत पुढे स्विंग बॉटम, त्यापुढे परत शेक 3, आणि आपल्या लास्टला स्विंग बॉटम. यापर्यंत तुम्हाला 13 सेकंदापासून तर लास्टपर्यंत असे म्हणजे इफेक्ट लावून घ्यायचे नि ती येस म्हणतो. तर एवढं केल्यानंतर इफेक्टमध्ये या. तर इफेक्टमध्ये आल्यानंतर स्टार्टिंगला तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये जा. इथे शेक नाच इफेक्ट भेटेल, त्याला सिलेक्ट करून ती येस म्हणा. बघू शकता हा त्याला फक्त आपलं एवढं ॲड करते इथपर्यंत. एवढं केल्यानंतर भावना पहिले इमेज क्लिक करा, फिल्टरमध्ये या भावा. फिल्टरमध्ये आल्यानंतर इथं मॉडेलची इमेज क्लिक करायचं, फिल्टरमध्ये या. त्याला इथं ट्यूबलेट्स नावाचं फिल्टर भेटेल भावानं, ते सिलेक्ट करून साईज फुल ठेवा. ॲडजस्टमेंट ज्या सॅच्युरेशन जे आहे 4 नंबर ते पूर्ण -50 पण टाकणे ती येस म्हणा. स्टार्टिंगपर्यंत 6 सेकंदापर्यंत तुम्हाला असे म्हणून फिल्टर लावून घ्यायचं. एवढं केल्यानंतर इफेक्टमध्ये या. इफेक्टमध्ये आल्यानंतर बघू शकता आता 6 सेकंद या, 6 सेकंद तुमचा फोटो असेल तर त्याचा की आपला व्हिडिओ ॲड करायचा, त्या फोटोवर क्लिक करणार, रिप्लेचा ऑप्शन भेटेल खाली. रिप्लेस म्हणा, रिप्लेसमध्ये जाऊन आपण जो व्हिडिओ एक्सपोर्ट केला होता त्याला इथे ॲड करून घ्या. तर पहिला व्हिडिओ असेल तुमचा 6 सेकंदवर, यापुढे व्हिडिओ असेल तुमचा 9 सेकंदवर, अशा पद्धतीने बघू शकता दोनच व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचे. एवढं केल्यानंतर ज्या ठिकाणी व्हिडिओ असेल आपला भावानो तिथं व्हिडिओ पेटमध्ये या. 6 सेकंदवर शेक नाच इफेक्ट त्याला ॲड करून ते येस म्हणा. त्याला फक्त आपल्याला व्हिडिओपर्यंत ॲड करायचं इथपर्यंत. त्यानंतर परत व्हिडिओ पेटमध्ये जा. परत तुम्हाला एक झूमचं नावाचं इफेक्ट भेटेल, नाही भेटलं वर सर्च करा 100% भेटणार झूमलेस. त्याला सुद्धा स्टार्टिंगपासून तेवढ्या पार्टपर्यंत आपल्याला ॲड करायचं. एवढं ॲड केल्यानंतर ते दोन इफेक्ट कॉपी करायचे भावानं, पुढच्या व्हिडिओला सेम लावून टाका. एवढं केल्यानंतर इथं बघू शकता त्याच्या पुढच्या इमेजला शेक नाच इफेक्ट लावून टाका. त्याच्यापुढे तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये यायचं. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर बघू शकते तर हा एक इफेक्ट भेटून जाईल. त्याला स्टार्टिंगपासून त्याला सुद्धा एवढ्या पार्टपर्यंत ॲड करून घे. अच्छा म्हणजे ॲडजस्टमेंट होता आणि ते ट्विस्ट हा 1 नंबरचा ऑप्शन तुमच्या हिशोबाने इथे सेट करा. इंटेन्सिटी सुद्धा कमी जास्त करू शकते आणि इथे येस म्हणतो. एवढं केल्यानंतर
इथं बघू शकतास 10 सेकंदवर सुद्धा शकणार, ते फिर ऍड करून घे. एवढं केल्यानंतर बघू शकता तुमचा इथं फायनल व्हिडिओ इथं रेडी झाला आहे. वर सेटिंगमध्ये या, फ्रेमरेट स्टार्ट करा, कोडे ठाया करा, डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर चला भावना, भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलमध्ये.